स्टेशन रोड येथे जागरूक नागरिक मंचचा 6वा वर्धापन दिन साजरा। स्टेशन रोड येथे जागरूक नागरिक मंचचा 6वा वर्धापन दिन साजरा झाला। या निमित्ताने जागरूक नागरिक मंचने आतापर्यंत केलेल्या 150 आंदोलनांच्या छापून आलेल्या बातम्यांची कात्रणे छापलेली यात्रा संघर्षाची या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी आमदार संग्राम जगताप, जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहासभाई मुळे, दैनिक नवा मराठाचे संपादक सुभाष गुंतेचा, जागरूक नागरिक मंचचे उपाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित, सचिव कैलास दळवी यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते। जागरूक नागरिक मंचने नागरी प्रश्न संदर्भात अनेक आंदोलने केली। नगरचा उड्डाण पूल, नगर राष्ट्रीय रेल्वे त्यांच्याच प्रयत्नातून झाली। या पुढील काळातही जागरूक नागरिक मंच अशाच प्रकारे आंदोलने करून लोकप्रतिनिधींना दिशा देत राहील असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला जागरूक नागरिक मंचाचे सर्व सदस्य तसेच समाजातील अनेक प्रतिष्ठित वर्ग उपस्थित होता। नगरमधील प्रसिद्ध उद्योजक आकाश प्रिसिजन कंपनीचे ईजोश बाईकचे निर्माते श्रीकृष्ण जोशी, डॉक्टर अविनाश मोरे, ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष केडी खानदेशे, राम शिंदे, स्नेहालयाचे डॉक्टर गिरीश कुलकर्णी, रोहिणी पवार, छावा संघटनेच्या सुरेखा सांगळे, पत्रकार मोहिनीराज लहाडे, शाकीरभाई शेख, अबिदुल्ला खान, संजय झिंजे, उपमहापौर गीतांजली काळे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, रवींद्र बारसकर, माजी उपमहापौर अभिषेक कळमकर, नितीन भुतारे, याचबरोबर वाहतूक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, नगर रचना विभागाचे रोहिदास सातपुते, महादेव काकडे, रेल्वे बुकिंग अधिकारी पूरकर साहेब हे देखील या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते। जागरूक नागरिक मंचाने मागील 5 वर्षात केलेल्या सुमारे 150 विविध आंदोलनांच्या सर्व वर्तमानपत्रांच्या कात्रणांचे कॉफी टेबल बुक प्रकाशनाच्या सोहळ्यात सहभागी झाले होते। उपस्थित असलेल्या आमदार आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी अशी इच्छा व्यक्त केली की आमची आंदोलने हा कौतुकाचा विषय नसून जेव्हा आम्हाला आंदोलनच करायची वेळ येणार नाही तोच खरा शहराचा भाग्याचा काळ असेल। ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, महानगराची लाईफ लाईन, अहमदनगर। आणि ती कात्रण एकत्र करून आम्ही हे कॉफी टेबल बुक ज्याला म्हणतात आता नवीन प्रकारचा हा उपक्रम आहे, यामध्ये सर्वच सर्व 150 कात्रण समाविष्ट आहे। म्हणजे आपण वेगवेगळ्या विषयांवर अहमदनगर शहराचे ट्रॅफिकचे प्रश्न आता आपल्या समोर माननीय पोलीस निरीक्षक साहेब कैलास वाघ हे या ठिकाणी उपस्थित आहे। मी त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की ते एवढ्या त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून या ठिकाणी। मित्रांनो, आम्हाला जागरूक नागरिक मंचाच्या वतीने एवढी 150 आंदोलनं करावी लागली मागच्या 5 वर्षात हा काही कौतुकाचा विषय नाही, उलट त्याचा आपल्याला खेद वाटला पाहिजे। ज्या दिवशी कुठल्याही संघटनांना लोकप्रतिनिधींच्या विरोधात आंदोलनं करावी लागणार नाही तो दिवस आपल्या शहराच्या दृष्टीने सुवर्ण महोत्सवी दिवस असेल असं माझं मत आहे। या दुःख घटनेमध्ये त्यांच्या स्वतःच्या पत्नी वंदना सुभाषभाई मुळे यांचं निधन झालं, त्यांचे बंधू सुद्धा या ठिकाणी प्रत्यक्ष नागरिक संघाचे कार्य करत आहे। या ठिकाणी कार्यक्रम आम्ही फक्त ज्येष्ठांचे आम्ही आमचे प्रश्न पाहत होतो, वंदनकडे सुभाषांची माझी ओळख झाली असंच त्यांचे मी पाहिलं की त्यांची जी आंदोलन होती की आता आमच्या या वयामध्ये कसं ते आम्हाला एकदम अरेकारी करता येत नाही, आम्ही सर्व लोकांना नमस्कार करणे, एका कामासाठी 10 पत्र देणं, आयुक्ताकडे जाणं, त्यांना सांगणं, बस आहे असं साहेब ते काय दुर्लक्षित करायचे। सुभाषभाईंच्याजवळ आम्ही एक 2 रस्त्याचे प्रश्न याचे प्रश्न केले, त्यांची जे वक्तृत्व स्पर्धा हे पाहिलं त्यांचे वक्तृत्व की एकदम धाडसी निर्णय त्यांचे आहेत आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा थोडस काम करण्याचं संधी मिळाली। या ठिकाणी भैयांनी आम्हाला संग्रामबाईंनी खूप मदत केलेली आहे की ज्यावेळेला या आगरकरांमुळे मुळामुळे काळीची साथ आली होती परंतु गेल्या अनेक वर्षापासून सुभाष मुळे मंच शहरातील वेगवेगळ्या समस्याला वाचा पडण्यात म्हणजे आंदोलनाचं दुसरं नाव किंवा आंदोलनाचं नाव म्हणजे सुभाष मुळे आणि त्यांची सगळी टीम कुठेही झेंडा घेऊन तयार असतात, ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू।
कुठल्याही प्रकारचं नगर शहरामध्ये अन्याय करणारे महा अधिकारी असो, कुठल्याही स्वरूपाचा अन्याय असो, सुहासमुळे त्या ठिकाणी झेंडा घेऊन उभे राहतात. तिथे काम करून घेण्याकरता त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ काही नव्हतं, परंतु त्याचबरोबर चांगल्या अधिकाऱ्यांनी चांगल्या नागरिकांनी चांगलं काम केलं तर त्यांचा सत्कारसुद्धा ते कार्यक्रम आयोजित करतात आणि त्याप्रमाणे चांगल्या कामाचं कौतुक आणि चुकीच्या कामाकरता आंदोलन अशा दुहेरी भूमिकेतनं ते शहरामध्ये काम करतात. सुहासमुळे येथील म्हणलं तर अधिकाऱ्यांनासुद्धा कधीतरी घसरा बसतो की काय गोष्टी आणि काय नाही याचा भरोसा नाही. पंडित सरोवर आम्ही पण बरेचसे कार्यक्रम त्यांच्या अशा प्रकारचे त्यांनी सांगितले असतात की पुढची पिढी अशी तयार व्हावी, परंतु दुर्दैवाने आपण अन्याय सहन करणारे लोक आहोत. नगर शहरामध्ये कोणी असो, आम्ही असो, तुम्ही असो, आंदोलन करायचं तर कोणत्याच दुसऱ्या नाही, आपण आंदोलन नको. आमच्याकडे तक्रार सुहास बाईंमुळे ज्येष्ठ पत्रकार धंदीच्या सर आजच्या या जागरूक नागरिक मंचच्या कार्यक्रमाला सुहास बाईंचा मला फोन आला. त्यांचा फोन आला मी की कार्यक्रमाला यायचं, तर मी शक्यतो सार्वजनिक कार्यक्रमात अजून आलोच नाही कुठे, परंतु सुहास बाईंच्या कामामुळं मला असं वाटलं इतकं आकृत असताना मॅपवर त्यांनी मला लोकेशन टाकलं, इथपर्यंत मला जायचंच आपल्याला काही काम असलं तरी जायचं इथं, कारण की ते जी आंदोलनं करतात ती समाज उपयोगी यातून काहीतरी सोल्युशन निघतं प्रशासनाच्या म्हणा किंवा वरिष्ठांच्या खरोखर अडचणी लक्षात येतात की बाबा हे झालं पाहिजे. आता सरांनी उदाहरण सांगितलं ते सीनानदीवर काहीतरी एक डीपी होती म्हणी, त्यांनी आत्ता अगोदरच्या भाषणात बोलले की त्या डीपीला त्यांनी चपलाचा हार चढवला आणि त्यावर सुहास बाईंनी लेखी लिहिली, त्यानंतर ती डीपी निघली. म्हणजे असे शांततेने आंदोलन होणं आणि त्यावर सोल्युशन निघणं हेच खरं म्हणजे आंदोलनाचं यश आहे. आंदोलन केल्यानंतर नुसतं समजा असेल त्या ठिकाणी आपण तुमच्या जागरूक नागरिक मंचच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे त्या ठिकाणी बसवण्याचं काम आपण केलेलं आहे. रेल्वेच्या बाबतीमध्ये आपण वेळोवेळी रेल्वेच्या बाबतीमध्ये आंदोलन केलं, नगर परिषदेच्या बाबतीमध्ये असेल, नगर परिषद असेल, या सगळ्यांकरता आपण सातत्याने वारंवार पाठपुरावा केला, तिथल्या अधिकाऱ्यांपर्यंत आपली मागणी पोहोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून देखील झालेलं आहे. त्याचबरोबर आज आपण जर पाहिलं आता उड्डाणपुलामुळे तुमचे रिफ्लेक्टर लावले होते ते काढून टाकले, पण तिथं आपण सोलार रिफ्लेक्टर लावलेले होते तिथं देखील आपण कॅमेरा बसवण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला होता. आणि तुमचं कॅमेरा जर पाहिल्यानंतर मी देखील जवळपास 8-10 ठिकाणी काही लोकांना विनंती केली आणि त्या त्या ठिकाणी आता सीसीटीव्ही फुटेज म्हणजे महात्मा फुले चौक असेल, तिकडं जुना प्रेरणा चौक तर चौकाचं नामकरण जेव्हा माझे चौक झालेलं आहे तो चौक असेल, असे बऱ्याच चौकांमध्ये आम्ही कॅमेरे तिथं लोकांना विनंती केली की त्याचे काही व्यावसायिक आहेत हे तुमचं पाहून आम्ही चांगल्या विचाराचा अनुकरण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा तुमच्या माध्यमातून झाला आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ज्या वेळेला काहीतरी वाचायला मिळतं तर चांगल्या विचाराचं बऱ्याच जणांनी अनुकरण केलं पाहिजे. कुठेतरी आपल्या माध्यमातून आपण जेव्हा 4 कॅमेरे लावतो व्हॉट्सअप एखादा दुकानदार तर एखादा कॅमेरा आपण उपयोग केला की त्याचा उपयोग काही घटनाक्रम जर घडत असेल चुकीचा त्याच्यामध्ये आपण उपयोग येतो, पण ह्या सगळ्या बाबी या सगळ्या आपण लोकांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न हा सातत्याने जागरूक नागरिकांच्या माध्यमातून झालेला आहे.